पलूस मधील दोघांनी 5 लाख रुपयांची सुपारी देऊन आपल्या जमीन व्यवहारात अडथळा ठरणाऱ्या विजय नाना कांबळे राहणार बांबोडे याची अपघाताच्या बहाण्याने हत्या घडून आणल्याचे कारणावरून 5 जणांना पलूस पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सुनील केशव घोरपडे, अभय सिंह, मोहनराव पाटील घोगाव येथील, रोहन रमेश पाटील, ऋतिक भूपाल पाटील आणि भवानीनगर येथील संग्राम राजेंद्र पाटील सर्व राहणार पलूस अशी त्यांची नावे आहेत. 20 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान पलूस न्यायालय ते पलूस पोलीस ठाण्याच्या समोरील रस्त्यावर एका अज्ञात विना नंबरच्या चारचाकी गाडीने या रस्त्यावरून चालत जात असलेल्या विजय कांबळे वय 62 यांना जोरदार धडक दिली होती. या घटनेनंतर सदर गाडी कुंडलच्या दिशेने निघून गेली होती. या अपघातानंतर पलूस पोलिसांनी विजय कांबळे या जखमी पलूसच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मिरजेच्या शासकीय दवाखान्यात हलवण्यात आले होते. मात्र त्याच रात्री त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पलूस पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. करीत असताना पलूस पोलीस ठाण्याच्या समोरच ही घटना घडली असतानाही कोणताही पुरावा नसताना या अपघातास कारणीभूत असणाऱ्याचा शोध घेणे पलूस पोलिसांना अवघड झाले होते. दरम्यान हा घातकी अपघात अशी चर्चा पलूस परिसरात छुप्या पद्धतीने सुरू झाली होती. या घटनेचा छडा लावणे पलूस पोलिसांसमोर आव्हान बनले होते. मात्र पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी अत्यंत शांतपणे या घटनेचा अभ्यास करून पलूस पोलीस ठाण्याच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज, तासगाव कराड रस्त्यावरील आजूबाजूच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून विना नंबरच्या गाडीचा शोध लावला आणि ती गाडी कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. त्या गाडीचा नंबर MH09DM4041 असा असल्याचे निष्पन्न झाले. सदर गाडी मालकाचा शोध घेतल्यानंतर त्याने ही गाडी भवानीनगर येथील संग्राम पाटील याला 2 लाख रुपयांच्या मोबदल्यात 2 वर्षापूर्वीच वापरण्यास दिल्याची माहिती उघड झाली. सदर गाडी चालकास ताब्यात घेऊन केलेल्या चौकशी दरम्यान पोलीस मधील अभय सिंह आणि सुनील यांच्याशी त्याचे असलेले संबंध आणि त्यांना त्रासदायक ठरणाऱ्या विजय कांबळे याच्या अंगावर गाडी घालण्याची सुपारी घेतल्याचे त्याने कबूल केले. यात त्याला घोगावच्या ऋतिक आणि रोहन यांची मदत झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आणि या सर्वांचा पोलीस मधील अभय व सुनील या जमीन व्यवहार करणाऱ्यांशी लागेबांधे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या सर्वांना गुरुवारी पोलीस पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्यावर हत्येचा कट रचणे, पुरावा नष्ट करणे, अपप्रेरणा देणे, संगनमत करून जीवे मारणे वगैरे प्रकारच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी दिली. या सर्वांना पोलीस न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 14 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अपघाताचा बनाव करून आपल्या वाटेतील अडथळा ठरणाऱ्याचा काटा काढणाऱ्यांचा हा प्रकार उघडकीस सैनिक आम्ही सांगे जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र धुमाळे, महिला पोलीस उपनिरीक्षक राजश्री दुधाळे, प्रवीण दिलीप गोरे, राकेश भोपळे, संजय गलुगडे, प्रमोद साखरपे, प्रवीण मलमे, गणी पठाण, अमोल कदम यांनी अत्यंत कौशल्याने तपास करून हा प्रकार उघड केला आहे. पलूस पोलीस ठाणे 20 जानेवारी 2023 रोजी अपघाताचा फेटल गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर अपघातामध्ये इसम नामे विजय नाना कांबळे राहणार बांबोवडे तालुका पलूस जिल्हा सांगली हे मयत झाले होते. सदर अपघाताची स्टोरी अशी होती की एका इनोव्हा कारने पलूस पोलीस ठाण्याच्या समोरून कोर्टाकडे येणाऱ्या रस्त्याने विजय नाना कांबळे यांना पाठीमधून जोराची धडक देऊन गंभीर जखमी करून गाडीवाला पळून गेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात गाडी ही कोल्हापूर जिल्ह्यातली असल्याचा पोलिसांनी तपास केला. त्याप्रमाणे गुन्ह्यामध्ये प्रथम इस्लामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील भवानीनगर येथील आरोपी निष्पन्न झाला. त्याच्याकडून माहिती घेतल्यानंतर पलूस येथील 2 आरोपी आणि घोगाव तालुका पलूस येथील 2 आरोपी असे एकूण 5 आरोपी सदर गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झाले असून सदरचा गुन्हा हा अपघात नसून अपघाताचा बनाव करून मर्डर केल्याचा गुन्हा निष्पन्न झालेला आहे. सदर आरोपितांना 5 दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली असून पलूस पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि सर्व अंमलदार हे पुढील तपास करीत आहेत. धन्यवाद. सुपारी कितीची दिली होती? सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपींनी गुन्हा करणाऱ्या आरोपींना 5 लाख रुपयाची सुपारी दिल्याचं निष्पन्न झालेलं आहे.